आज आपण या व्हिडिओ मध्ये केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी व महिलांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे, तर दुसरी बातमी सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी अत्यंत महत्वाची आहे। अशा दोन बातम्या देणार आहोत, तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, शासकीय रेशनिंग योजनेअंतर्गत स्वस्त आणि मोफत म्हणजे फ्री मध्ये मिळणाऱ्या रेशन धान्याचा लाभ म्हणजे फायदा घेण्यासाठी एका घरामागे कमीत कमी 3 ते 4 रेशन कार्ड म्हणजे सिद्धापत्रिका काढल्या गेल्या असल्याची माहिती केंद्र सरकारच्या निर्देशनास आली आहे। त्यानुसार आता कारवाई करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्यात अलीकडेच मे महिन्याच्या अखेरपर्यंत जवळपास 2,32,000 रेशन कार्ड डुप्लिकेट बनावट आढळले असून अंतिम छाननीनंतर म्हणजे तपासणीनंतर यामधील 1,27,000 सिद्धापत्रिका म्हणजे रेशन कार्ड रद्द केली जाणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। दुसरे महत्त्वाचे म्हणजे सर्व रेशन कार्ड धारकांनी आपल्या रेशन कार्डला आधार कार्ड व मोबाईल क्रमांक लिंक करून घ्यावा। टाळाटाळ केल्यास सरकारकडून दिल्या जाणाऱ्या रेशन धान्याचा व इतर सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही, म्हणजेच मिळणार नाही, आणि तसेच भविष्यात अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो। त्यामुळे ज्यांनी अद्याप देखील आपले आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक केलेले नाही, त्यांनी हे काम करून घ्यावे। आता दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया। देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही चांगले व दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत। काल बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत PMGKY या योजनेला पुढील 5 वर्षासाठी मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। ही योजना येत्या 1 जानेवारी 2024 पासून देशभरामध्ये लागू केली जाणार आहे। दुसरे महत्वाचे म्हणजे ड्रोन सखी योजनेलाही बुधवार 29 नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। या ड्रोन सखी योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन चालवण्याचे म्हणजे उडवण्याचे प्रशिक्षण सरकारतर्फे दिले जाणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री श्री अनुराग ठाकूर म्हणाले की कोरोना महामारीच्या काळात PMGKY म्हणजे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती। आता ही मोफत म्हणजे फ्री रेशन योजना 1 जानेवारी 2024 नंतर पुढील 5 वर्षासाठी म्हणजे 2029 पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। म्हणजेच आता पुढील 5 वर्षासाठी देशातील जवळपास 81 कोटी लोकांना फ्री मध्ये म्हणजे मोफत रेशन धान्य मिळणार आहे। त्याशिवाय आनंदाची व दिलासादायक बातमी म्हणजे ड्रोन सखी योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग दिली जाणार आहे। या ड्रोन द्वारे शेतात कीटकनाशकांची फवारणी केली जाणार आहे। केंद्र सरकारच्या या ड्रोन सखी योजनेअंतर्गत आता ड्रोन उडवणाऱ्या महिलांना 15,000 रुपये प्रति महिना मानधन दिले जाणार आहे, तर मदतनीस म्हणजे सहायक महिलांना 10,000 रुपये प्रति महिना म्हणजे दर महिन्याला दिले जाणार आहेत। ही ड्रोन सखी योजना 2026 पर्यंत सुरू राहणार आहे। या योजनेसाठी केंद्र सरकारने एकूण 1,261 कोटी रुपये खर्च करणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।